नमस्कार आपण ऐकतोय श्रीत रमेश प्रभाकर साखरे लिखित पुरुषोत्तम आजचा आपला भाग चालला आहे पंधरावा गुहक प्रजेचा निरोप घेऊन राम सीता लक्ष्मण सुमंताबरोबर रथातून जे निघाले ते सर्वप्रथम जान्हवी नदी तिरी आले रामांनी पहिला मुक्काम जान्हवी तिरी करायचा निर्णय घेतला होता रामांना जान्हवी ओलांडून मग पुढे खऱ्या अर्थाने वनवासाकडे कूच करायचं होतं किरावर रामांचं स्वागत केलं गोहकाने गुहक हा किरातांचा राजा गंगेत नावा चालवून प्रवाशांना ने आण करण्याचं काम त्याचं तेच उदरनिर्वाहाचं साधन पण त्याचं अयोध्येचा राम पितृवचन पाळण्यासाठी चौदा वर्ष वनवासाला निघाला आहे आणि आज तो जान्हवीच्या काठी येऊन पोचला आहे हे ऐकल्यावर गोहकाला खूपच आनंद झाला अयोध्येत काय काय आहे तिथे काय काय घटना घडत आहेत ह्याची गुहकाला इत्यमभूत माहिती होती राम आणि त्याच्या भावंडांचं बालपण रामाचं लक्ष्मणासह विश्वामित्रांच्या बरोबर जाणं यज्ञरक्षणासाठी त्यांनी केलेला पराक्रम थिलेत शिवधनुष्याचा पण जिंकून रामाने वैदेहेचं केलेलं ग्रहण परशुरामाला रामाने दिलेलं चोख उत्तर अयोध्येच्या प्रजेचं रामावर असलेलं निस्सीम प्रेम ही सर्व बारीक सारीक माहिती गुहकाला होती रामाच्या प्रेममयी त्यागमयी आणि पराक्रमी मूर्तीचं गुहकाला प्रेमच वाटू लागलेलं होतं आणि न पाहताच तो रामाचा भक्त झाला होता रामाचा उपासक बनलेला होता रामरूपाची मनोमय मूर्ती त्यांनी तयार केली होती रामाची आता प्रत्यक्ष भेट झाल्यावर आपली मनोमयी मूर्ती आणि प्रत्यक्ष राम यात भेद नसल्याचा अपूर्व साक्षात्कार या गुहकाला झाला होता काठी येऊन पोचलेल्या रामाला त्यांनी पाहिलं आणि त्याचं पोट अगदी भरल्यासारखं झालं खूप दिवसांच्या भुकेलेल्याला पोटभर मिष्टान्न मिळावं आणि पोटभर इष्टांना मिळावं अशी ती तृप्ती होती आपलं जीवन साफल्य झाल्याचा अमृतानुभव तो घेत होता जी मूर्ती हृदयात तीच समोर आलेली पाहून तो अत्यंत आनंदित झाला आहे रामाच्या दर्शनाने त्याची तहान भूक हरपून गेली आहे तन मनाचा त्याला विसर पडलाय त्याला भक्तीची भूक लागली होती त्याला रामसेवेची भूक लागली होती राम उपासनेचीही भूक लागली आहे वारंवार साष्टांग दंडवत घालून तो रामापुढे आहे रामापाई त्यांनी माथा नमवला आहे मस्तक पायावरून उचलूच नाही असं त्याला वाटायला लागलं आहे गुहकाच्या अश्रूंनी रामचरणांना अभिषेक केला तो ते चरण चाटायला लागलाय त्याचे मुके घेऊ लागलाय नतमस्त गुहकाची अंतरीची भक्ती रामांना जाणवली आहे त्यांनी त्याचे खांदे धरून त्याला वर उचललंय आणि छातीशी कवटाळलंय की रातराज गुहक आपल्या अभूतपूर्व प्रेमाने मी भारावून गेलो आहे आपल्या भक्तीने मी आपला अंकितच झालेलो आहे आपल्या श्रद्धेने मी जिंकलो गेलेलो आहे बोला आपलं कोणतं हित मी करू रामाच्या उद्गाराने गुहक धन्य झाला आहे रामराया आपण मला आपलं मानावं आपल्या हृदयाच्या एका कोपऱ्यात मला कुठेतरी जागा मिळावी आणि आपण सपत्नी माझ्या हृदय सिंहासनावर आरूढ व्हावं इतकीच माझी माफक अपेक्षा आहे मी आपला दासानुदास आहे प्रार्थना एकच आहे आपण मला आदरार्थी बहुवचनाने संबोधू नये राम हसले गुहका आजपासून तू माझा चौथा बंधू झालायस माझा भरत जसा मला प्रिय आहे तसाच माझा गुहकही मला प्रियच असेल की रातराज असूनही मला कधी पाहिलेलं नसतानाही मनोमन माझी मूर्ती कल्पून तू जी माझी उपासना केली आहेस ती मला पावलेली आहे आणि मी प्रसन्न आहे रामवचनांनी गुहकाच्या मनात सहस्त्र कमळं फुलली आहेत रामाबरोबरच सीतामाई आणि लक्ष्मणापुढेही गुहक झुकला आहे लक्ष्मणानेही पोठाशी घेऊन त्याला थोपटलं आहे गुहक मनाला आपली पूजा करावी अशी माझी प्रार्थना आहे आपण माझी प्रार्थना मान्य करावी आणि मग गुहगाने रामाची अत्यंत श्रद्धेने पूजा केली रामांनी रात्रीचा मुक्काम आपल्या घरी करावा असा आग्रहही त्यांनी धरला पण तो रामांना मान्य करता आला नाही राज्य सोडून वनवासी जीवन स्वीकारल्यापासून मी असल्या सुखांचाही त्याग केलेला आहे चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत प्रवेश केल्यावरच गृहस्थाश्रमाच्या सुखांचा मला लाभ घेता येईल रामांच्या व्रतस्थ जीवनाचा गुहकावरही परिणाम झाला आणि त्याने ही प्रतिज्ञा केली रामराया वनवास संपून आपण परत येऊन मला भेटेपर्यंत मी पण प्रापंचक सुखांचा त्याग करून व्रतस्थ राहीन आपलं ध्यान सदैव मनी जागवत मी आपला नामजप करत राहीन राम हसले आणि तथास्तु असं म्हणाले आणि मग पिंपळ वृक्षातळी गवताची मृदुशय्या राम सीतेसाठी तयार करण्यात आली कंदमुळं आणून फळं आणून रामांनी सीतेने निहारी केली जान्हवीचं पाणी पोटभर प्राशन करून त्या तृणशय्येवर सीताराम निद्रिस्त झाले लक्ष्मण आणि गुहक रात्री पहाराला बसले वनवासाला प्रारंभ झाला होता गंगा तीरावरची ती वनवासापूर्वीची अखेरची रात्र होती गुहक सुमंत आणि लक्ष्मण तिघेही राम भक्त रामांच्या गोष्टी करत करत ते जागत बसले होते जान्हवीच्या पात्रात सगळं नभांगण उतरलं होतं गोहक सुमंत आणि लक्ष्मण त्या चांदण्या मोजण्याचा प्रयत्न करू लागले आकाशातला हा पौर्णिमेचं चंद्र अधिक तेजस्वी की धर्तीवर शृणतछयेवर पहुडलेला हा रामचंद्र अधिक तेजस्वी असा त्यांना प्रश्न पडला होता आणि तेवढ्यात आकाशीचा चंद्र काळ्या ढगांच्या आड गेला पण तरीही पृथ्वीवरचा प्रकाश तसूवरही उणावला नाही पृथ्वीवरचा रामचंद्रच अधिक तेजस्वी असल्याची पावती जणू काही आकाशीच्या चंद्राने दिली आता पौर्णिमेच्या चंद्रासारखी शीतल वाटणारी रामांची प्रभा पुढे सूर्यासारखी प्रखर तेजस्वी अशी होऊनच त्यात रावणाला भस्म करून टाकणार होती इतिहास घडत होता इतिहासाची पावलं त्याच दिशेने पडतही होती रामाशेजारी पहुडलेली सीता म्हणजे रामप्रभेला आलेला गोड सुगंधच होता काही जणू काही राम आणि सीता ऐक्याचा अभूतपूर्व प्रत्यय त्या रात्री दोघांनीही घेतला लक्ष्मण सुमंत आणि गुहक धन्य झाले पहाट झाली आकाशात सूर्यप्रभा पाकली राम सीतेने अन्निक उरकली पुन्हा फलाहार झाला राम सीता लक्ष्मणाला पहिलं तिरी नेण्यासाठी नौका तयार झाली यावेळी जान्हवी तिरी पोचवण्यास आलेल्या सुमंताला रामांनी माघारी परतण्यास सांगितलं रामांच्या सान्निध्यात आणि लक्ष्मण गोहकांच्या संगतीने रात्र जागवणाऱ्या सुमंताला आता परत फिरणं अतिशय जीवावर आलेलं होतं अयोध्येत जाऊन मी काय सांगू राजा दशरथाला काय उत्तर देऊ कौसल्या सुमित्रीची समजूत मी कशी घालू प्रजाजनांचं समाधान कसं करू असं ते वारंवार रामांना विचारत होता मुळात रामांना सोडून जाताना त्यालाच असह्य झालं होतं त्याची उत्कट भक्ती राम जाणून होते त्यांनी सुमंतच्या मस्तकी हात ठेवला जणू ती स्पर्श शिक्षाच होती त्याची तळमळ शांत झाली आणि समाधान पाहून सुमंत परतला किती तरी वेळ तो मागे पाहत होता रामाना हात हलवून अभिवादन करत होता आणि सुमंत दृष्टीआड झाला मग मात्र तो झपाट्याने अयोध्येत पोचला त्याला माहीत होतं राजा दशरथाचा एकही मुलगा अयोध्येत नाही प्रसंगी आपल्याला मांडी द्यावी लागेल आणि तसंच घडलं होतं राम नौकेत प्रवेश करणार तोच गुहक माता रडत भेकत आली रामा रामा नौकेत प्रवेश करू नका हो ती प्रार्थना करत होती राम थांबले त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने एकदा तिच्याकडे आणि एकदा गुहकाकडे बघितलं रामराया ही माझी माता ती गुहकाची माता आहे असं म्हणताच राम तिच्या चरणी नत झाले माते का बरं मी या नौकेत प्रवेश करू नये मला जरा सांगशील का रामा तुझ्या चरणस्पर्शाने एका शिलेतून एक स्त्री रत्न निपजलं गौतमभार या अहल्लेचा उद्धार झाला आता पुन्हा तुझ्या चरणस्पर्शाने या नौकेची स्त्री झाली तर माझ्या मुलाने कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा एका स्त्रीचं पोट भरताना त्याची तारांबळ उडतीये आहे मग तो दोन दोन बायकांचा प्रतिपाळ कसा करणार गुहक मातेच्या तोंडून पडलेल्या या उद्गारांनी राम हसले लक्ष्मण सीता गुहकही हसले गुहकाच्या आईने एकीकडे काळजी व्यक्त करतानाच दुसरीकडे रामाचे चरण कसे उद्धारक आहेत याचंही कौतुक केलं होतं तसं काहीही होणार नाही असं आश्वासन देऊन सर्वजण नौकारूढ झाले जान्हवीच्या पात्रातून रामाचा पहिलं तिरीसाठी प्रवास सुरू झालेला होता आता तब्बल चौदा वर्षांनीही गंगा त्यांना दिसणार होती आणि अचानक गंगेचं पाणी वाढायला लागलं नाव वरवर चढायला लागली आणि कोणालाच काही कळे ना गुहक मात्र हसला आणि म्हणाला रामा आपल्या चरणस्पर्शासाठी माता गंगा फुक्ती आहे आपण आपला पाय बाहेर काढून तिला स्पर्श करावा रामांनी तसं केलं गंगा धन्य झाली तिचा प्रवाह ओसरला रामही धन्य झाले आणि राम सीता लक्ष्मण आता पहिलं तरी उतरले आणि नवा प्रवास सुरू व्हायचा होता आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।